स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकूया कसं बनवतात क्विंटेसेन्शियल सिंधी ब्रेकफास्ट पदार्थ दाल पकवान. दाल पकवान बनते सोप्या पद्धतीने चण्याच्या डाळेनी, ज्याच्यात फ्लेवर्स असतात मिरच्या, जिरं आणि पावडर मसाले जसं की आमचूर पावडर आणि हळद. तर बघूया काय सामग्री लागणार आहे ही खूप सोपी डाळ बनवण्यासाठी. मी घेतली आहे 1 कप चण्याची डाळ, जी पाण्यात भिजवून ठेवलेली आहे 4 तासांपर्यंत. पुढे मी घेतले 3/4 कप कांदे, जे बारीक चिरलेले आहेत. पावडर आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहेत जिरं 1 चमचा भरून, 1/4 चमचा भरून ओवा, 2 हिरव्या मिरच्या किंवा 2 चमचे हिरव्या मिरच्या चिरलेल्या, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग, हळद 1 चमचा भरून आणि शेवटी आमचूर पावडर 1 चमचा भरून. डाळ बनवायची सुरुवात करूया. खोलगट पॅन घेऊया, गरम करा, ऍड करा 2 ते 3 चमचे तेल आणि 1 मिनिटं देऊया गरम व्हायला. तोपर्यंत आपण ऍड करूया ओवा, फक्त 1/4 चमचा भरून. याला खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो तर खूप जास्त ऍड नका करू. आता ऍड करूया 1/4 चमचा भरून हिंग. हिंग खूप गरजेचं असतं सिंधी कुकिंगमध्ये, तर प्रमाणात ऍड करूया. मग हिरव्या मिरच्या, आता मी ऍड करते 1/2 चमचा हळद आणि डाळ. आपण ऍड करूया फक्त थोडस पाणी, थोडं मीठ, सगळं नीट हलवून घेऊया. आणि आपण काय करणार आहोत, आपण याला शिजवणार आहोत अंदाजे 15 ते 20 मिनिटं कमी आचेवर, जोपर्यंत चणे शिजत नाही. आपली डाळ आता शिजून राहिली आहे. जसं बघू शकतात, चण्याच्या डाळेचा प्रत्येक दाणा शिजलेला आहे आणि जेव्हा आपण त्याला ठेवतो प्लेटवरती आणि दाबतो, अगदी परफेक्ट. तर आपण ह्याला असंच राहून देऊया आणि जोपर्यंत हे शिजतंय आपण ह्याला सरकवूया दुसऱ्या स्टोववर आणि आपण बनवूया फोडणी. तर मी घेते एक छोटीशी कढाई, ह्याच्यावर झाकण ठेवूया, असंच ठेवूया आणि आता मी वाट बघते हे गरम होईपर्यंत. आता आपण फोडणी बनवतोय, तर मी ऍड करते 2 चमचे तेल पॅनमध्ये. मी ऍड करते 1 चमचा जिरं आणि याला फुरफुरून देते. आता ऍड करूया हिंग आणि शेवटी चिरलेला कांदा. आपण याला शिजवूया हे मऊ होईपर्यंत आणि मग आपण याला ऍड करूया डाळमध्ये. कांदे छान प्रकारे ब्राऊन झालेले आहेत आणि आता आपण यांना ऍड करूया डाळमध्ये. तर मी यांना बाजूला काढून घेते, डाळ परत ठेवते. डाळ छान प्रकारे शिजलेली आहे आणि आता मी ऍड करते कांदे. कांदे ऍड केल्यानंतर आपण याला शिजवूया अजून 1 ते 2 मिनिटं, खूप जास्त नाही, फक्त 1 ते 2 मिनिटं आणि मग आपण ऍड करूया आमचूर पावडर. यामुळे पदार्थाला एक छान आंबट चव येते. मी याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि अजून 1 मिनिटं शिजवते. आपली दाल आता तयार आहे. आता जसं तुम्ही बघू शकतात कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट आहे. मी हे बंद करून घेते, सर्व करते माझ्या बोलमध्ये. आता ही दाल खूप माइल्ड फ्लेवरची आहे. याला इन्हान्स करू शकता तुम्ही ऍड करून चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी, अशा प्रकारेही सर्व होते सिंधी घरांमध्ये. तर बोल ठेवून घ्या. आता ऍड करा थोडीशी कोथिंबिरीची पानं. मग ऍड करूया थोड्या हिरव्या मिरच्या चिरलेल्या, थोडीशी काश्मीरी चिली पावडर याला थोडासा रंग देण्यापुरती आणि मग शेवटी ऍड करा थोडेसे ड्रॉप्स तेल किंवा तूप दाळच्या वरती. अशा प्रकारे सर्व होते. मला ठाऊक आहे ही दाळ तुम्ही नक्कीच बनवाल, ही खूपच चविष्ट आहे.